संपल्यानंतर मोस्ट ऑफ स्टुडंट एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन करत असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एम एस टी सीई टी या एंट्रन्स एक्झामच्या न्यू पॅटर्नविषयी डिस्कस करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना बीई बी टेक बी फार्म फार्म डी आणि इतर ऍग्रीकल्चरल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एम एस टी सीई टी ही एक कंपल्सरी एंट्रन्स टेस्ट आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दरवर्षी ही टेस्ट कंडक्ट करत असतं आणि मागच्या वर्षीपासून या एक्झाममध्ये बरेच चेंजेस करण्यात आलेले आहेत सो so, हे चेंजेस आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया त्यासोबतच या एक्झामचा जो रिझल्ट असतो तोसुद्धा वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो ती पद्धतसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये डिस्कस करणार आहे सो so, तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघणं अपेक्षित आहे सगळ्यात पहिला चेंज जो या एक्झाममध्ये करण्यात आला आहे दॅट इज ही टेस्ट सी बी टी असणार आहे सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट की जी अर्थातच ऑनलाईन असेल आणि या एक्झाममध्ये विचारलेला प्रत्येक क्वेश्चन हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन सगळ्यांनाच माहिती असणार आहे की तुम्हाला एक क्वेश्चन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि त्या सो सा, त्यासाठी तुम्हाला चार ऑप्शनसुद्धा हो अवेलेबल असतील चारही ऑप्शनपैकी कुठला तरी एक ऑप्शन करेक्ट आन्सर असणार आहे की जो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्या प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला काही स्पेसिफिक मार्क्स हे फिक्स केलेले आहेत सो so, एक्झाममध्ये जो सेकंड पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एक्झाममध्ये विचारलेला प्रत्येक क्वेश्चन हा ऍप्लिकेशन बेस्ड असणार आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी डिफिकल्टी असेल की ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजे नेमकं काय काही वेगळे प्रश्न येणार आहेत का बाहेरचे प्रश्न येणार आहेत का तर नाही रेग्युलर सब्जेक्टचा स्टडी करत असताना तुम्ही जो काही टॉपिक रीड करणार आहात त्या टॉपिकचं तुम्हाला कोर नॉलेज थरो नॉलेज आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स हे जनरली एक्झाममध्ये विचारले जातात थेरी एक्झाम्समध्ये काय होतं की बरेच विद्यार्थी कुठला तरी टॉपिक न समजता पाठ करत असतात आणि एक्झाममध्ये लिहून येतात आणि त्या टॉपिकसाठी त्याला काही स्पेसिफिक जे मार्क्स असतात ते मिळत असतात पण या ठिकाणी मात्र अशा विद्यार्थ्यांची फसगत होते जर विद्यार्थ्याने प्रॉपर त्या टॉपिकचं नॉलेज हे गेन केलेलं असेल आणि जर तो कन्सेप्ट त्याला प्रॉपरली अंडरस्टँड झालेला असेल तरच तो त्या क्वेश्चनचं आन्सर हे प्रॉपरली देऊ शकणार आहे अशा कन्सेप्टला म्हणतात ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स सो माझी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल की कुठल्याही सब्जेक्टचं प्रिपरेशन करत असताना तो कन्सेप्ट प्रॉपरली समजवून घ्या आणि मगच त्या टॉपिकवरती बेस्ट असलेले एम सी क्यू क्वेश्चन्स सोडवायला घ्या जेणेकरून फायनल एक्झाममध्ये म्हणजे एम एस टी सीई टीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या क्वेश्चन्सला डिफिकल्टी फेस करावी लागणार नाही थर्ड पॉईंट ही जी एक्झाम असणार आहे ही एक्झाम दोन ग्रुप्समध्ये कंडक्ट केली जाणार आहे बट ऑफकोर्स मोस्ट ऑफ स्टुडंटला ते माहिती असणार आहे त्यातला पहिला ग्रुप हा पी सी एम असेल आणि दुसरा ग्रुप हा पी सी बी असेल हा जो पहिला ग्रुप असणारे या ग्रुपमध्ये दोन पेपर्स मुलांना द्यावे लागतील पहिल्या पेपरमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि दुसऱ्या पेपरमध्ये मॅथमॅटिक्स असे त्यांना दोन पेपर्स द्यावे लागतील फिजिक्स केमिस्ट्रीसाठी मुलांना हंड्रेड क्वेश्चन सोडवावे लागतील आणि मॅथ्ससाठी मात्र फिफ्टी क्वेश्चन सोडावे लागतील या हंड्रेड क्वेश्चनसाठी हंड्रेड मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत आणि ह्या फिफ्टी क्वेश्चनसाठी सुद्धा तुम्हाला हंड्रेड मार्क्स मिळणार आहेत सो so, यावरतून सिम्पली क्लिअर होतं की फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये विचारलेलं प्रत्येक क्वेश्चनचं वेटेज हे एका मार्काचं असणार आहे त्यासाठी टोटल स्कोरिंग हे हंड्रेड मार्क्सचं असेल बट मॅथ्ससाठी फिफ्टीच क्वेश्चन्स आहेत आणि वेटेज मात्र हंड्रेड मार्क्सचं आहे सो so, याच्यावरून क्लिअर होतं की मॅथ्ससाठी विचारलेलं प्रत्येक क्वेश्चनचं वेटेज हे दोन मार्काचं आहे सो so, या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला टोटल वेटेज हे टू हंड्रेड मार्क्सचं मिळतं सो so, पी सी एमसाठी ज्या मुलांनी ऑप्ट केलेला आहे त्या मुलांसाठी टू हंड्रेड मार्क्सचा पेपर हा हंड्रेड प्लस हंड्रेड म्हणजे हंड्रेड क्वेश्चन फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी आणि फिफ्टी क्वेश्चन्स मॅथ्ससाठी असणार आहेत आणि हे टोटल क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी त्यांना जो टाइम दिलेला आहे दॅट इज वन एटी मिनिट्स म्हणजे थ्री हावर्स सो लेटस डिस्कस पी सी बी पी सी बीमध्ये सुद्धा पेपर हे दोन ग्रुप्समध्ये कंडक्ट केले जातील पहिला पेपर हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा असेल दुसरा पेपर हा बायोचा असेल फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये हंड्रेड क्वेश्चन्स असतील आणि बायोमध्ये सुद्धा हंड्रेड क्वेश्चन्स असतील हंड्रेड क्वेश्चनसाठी त्या ठिकाणी त्यांना हंड्रेड मार्क्स असतील हंड्रेड क्वेश्चन्सला हंड्रेड मार्क्स सो टोटल दोघं पेपर्सची ही टू हंड्रेड मार्क्सची असेल आणि टाइम लिमिट सेम असेल दॅट इज वन एटी मिनिट्स सो so, या ठिकाणी क्लिअर आहे की मॅथ्स या सब्जेक्टसाठीच फक्त दोन मार्काचं वेटेज आहे अदरवाइज बाकी सर्व सब्जेक्टसाठी वेटेज हे एका मार्काचं असणार आहे त्यानंतर एक्झामसाठी जो सिलेबस असणार आहे दॅट विल बी द कॉम्बिनेशन ऑफ प्लस ट्वेल्थ इलेव्हनचा जो सिलेबस असणार आहे तो ट्वेंटी पर्सेंट असणार आहे आणि ट्वेल्थचा सिलेबस हा एटी पर्सेंट मोस्ट ऑफ स्टुडंटला कदाचित हे माहिती असेल सो असं मिळून तुमचा हंड्रेड पर्सेंट पेपर हा त्या ठिकाणी सेट केलेला असणार आहे नेक्स्ट थिंग जी फार इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच मुलांचं या ठिकाणी कन्फ्युजन असतं की सर ई टीमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का तर ई टीमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग ही नसते सो so, याचा प्लस पॉईंट काय याचा प्लस पॉईंट हाच की एक्झाममध्ये प्रत्येक विचारलेला क्वेश्चन हा तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे कारण की जरी तो रॉंग आला तरी तुमचा कुठल्याही प्रकारचा मार्क या ठिकाणी रेड्यूस केला जाणार नाही बट तुम्ही जर ह्या एक्झामचं कम्पॅरिझन नीट आणि जे डबल ई यासोबत जर करायचं ठरवलं तर त्या ठे त्या एक्झाममध्ये मात्र मुलं नंबर ऑफ क्वेश्चन्स लिमिटेड सोडवतात कारण की त्या ठिकाणी मा निगेटिव्ह मार्किंग असते त्यामुळे मुलांच्या मनामध्ये ही एक भीती असते की आपला जर क्वेश्चन रॉंग झाला तर आपले मार्क्स निगेटिव्हमध्ये जाऊ शकतात तशी भीती ई टी एक्झामसाठी तुम्हाला मनात ठेवण्याची बिलकुल गरज नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नसणार आहे नेक्स्ट थिंग फोर्थ टाइम ड्युरेशन आता बरीच मुलं म्हणतील सर टाईम ड्युरेशन तर तुम्ही ऑलरेडी सांगितलं की वन एटी मिनिट्स तर आपल्याला मिळणार आहेत अगदी बरोबर आहे पण ही एक्झाम कम्प्युटर बेस्ड एक्झाम असल्यामुळे तुम्ही कम्प्युटरवरती क्वेश्चन बघणार आहात आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवरती तुम्हाला ॲट अ टाइम एकच क्वेश्चन विज्युलाइज करता येणार आहे सो so, प्रत्येक क्वेश्चनसाठी आपण किती वेळ द्यायचा किती वेळामध्ये तो प्रश्न सोडवायचा हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून असणार आहे बट गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने हे क्लिअर केलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येक क्वेश्चनसाठी जास्त वेळ न घालवता प्रत्येक क्वेश्चनसाठी स्वतःचा वेळ ठरवून घ्यावा जेणेकरून एक्झामच्या एंडमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स त्याचे अनअटेम्प्टेड जास्त राहणार नाहीत आणि पेपर विदिन टाईम पिरियडमध्ये कंप्लीट होईल कारण की मी असं दरवर्षी बघतो की मोस्ट ऑफ मुलांचे फाय म्हणजे शेवटी शेवटी फार क्वेश्चन्स राहून जातात आणि टाईम संपल्यामुळे त्यांचे क्वेश्चन्स तसेच अनअटेम्प्टेड राहतात त्यांना कुठल्याही प्रकारचे मार्क्स त्या ठिकाणी त्या क्वेश्चनसाठी मिळत नाही सो so, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही या एक्झामची प्रॅक्टिस करण्यासाठी सध्या मार्केटमध्ये खूप साऱ्या ऑनलाईन मॉक टेस्ट अवेलेबल आहेत त्या तुम्ही परचेस करू शकतात आणि त्या तुम्ही घरच्या घरी मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती सोडवून तुम्ही एम एस टी सीई टी जी कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे त्याची प्रॅक्टिस करू शकतात पॉईंट नंबर फाईव्ह जो असणार आहे तो लँग्वेज ऑफ एक्झामिनेशन एम एस टी सीई टी ही एक्झाम थ्री डिफरंट लँग्वेजेसमध्ये कंडक्ट केली जाणार आहे मराठी उर्दू अँड इंग्लिश ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी इंग्लिश ॲज अ प्रेफर्ड लँग्वेज म्हणून सिलेक्ट केली असेल त्यामुळे त्यांना तो एक्झामिनेशन पेपर हा इंग्लिशमध्ये व्हिज्युअलाइज करता येणार आहे बट काही विद्यार्थ्यांनी ॲज अ प्रेफर्ड लँग्वेज म्हणून मराठी सिलेक्ट केला असेल किंवा उर्दू सिलेक्ट केला असेल तर त्या विद्यार्थ्यांना पेपरमधला प्रत्येक क्वेश्चन दोन लँग्वेजमध्ये दिसणार आहे एक म्हणजे त्यांनी प्रेफर केलेली लँग्वेज आणि सेकंड म्हणजे इंग्लिश लँग्वेज पण एम एस टी ई टीने हे क्लिअर केलेलं आहे की लँग्वेजमध्ये प्रश्न विचारल्यानंतर कदाचित त्याचा मिनिंग चेंज होऊ शकतो आणि जर तो क्वेश्चन त्या विद्यार्थ्याला समजत नसेल तर त्याने त्याचं इंग्लिश व्हर्जन हे कन्सिडर करावं किंवा त्यातून त्याचा मिनिंग समजण्याचा प्रयत्न करावा याबद्दलचा कुठलाही डिस्प्यूट हा इंग्लिश व्हर्जनमध्येच फायनल केला जाईल किंवा इंग्लिश व्हर्जनलाच फायनल कन्सिडर केलं जाईल असं एम एस टी सी ए टीने आधीच क्लिअर केलेलं so, आहे सो मी रिक्वेस्ट करेल त्या था विद्यार्थ्यांना की ज्यांनी त्यांचा प्रेफर्ड लँग्वेज मराठी किंवा उर्दू सिलेक्ट केलेला असेल की त्यांनी इंग्लिश व्हर्जनसुद्धा कन्सिडर करावं आता या व्हिडिओचा लास्ट आणि जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ रिझल्ट पॉईंट नंबर सिक्स रिझल्ट कॅल्क्युलेशन एम एस टी ई टी ही एक्झाम मल्टिपल डेजमध्ये मल्टिपल शिफ्ट्समध्ये कंडक्ट केली जाते सो so, प्रत्येक विद्यार्थ्याला असलेला क्वेश्चन पेपर हा डिफरंट असणार आहे त्यामध्ये असलेले क्वेश्चनसुद्धा डिफरंट असणार आहे सो so, बट ऑब्वियस प्रत्येक क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल ही सुद्धा डिफरंट असणार आहे म्हणजे डिफरंट शिफ्टमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना असलेल्या क्वेश्चनची डिफिकल्टी ही सेम कधीच नसू शकते सो so, ॲज अ रिझल्ट ज्या विद्यार्थ्याला पेपर सोपा आला असेल त्याचा रिझल्ट बट ऑफकोर्स जास्तच असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्याला पेपर डिफिकल्ट आला असेल त्याचा रिझल्ट हा नक्कीच कमी असणार आहे सो so, हे हे पझल सॉल्व करण्यासाठी एम एस टी सीई टीचा रिझल्ट हा नॉर्मलायझेशन मेथडने कॅल्क्युलेट केला जातो नॉर्मलायझेशन ही मेथड भारतामध्ये होणाऱ्या खूप साऱ्या नॅशनलाइज एक्झामसाठी सुद्धा अप्लाय केली जाते एक्झॅक्टली exactly ही मेथड काय आहे ती थोडक्यात समजून घेऊया एखादा पेपर सोपा आल्यामुळे विद्यार्थ्यांना बेनिफिट होऊ नये किंवा एखादा पेपर डिफिकल्ट आल्यामुळे विद्यार्थ्याचा लॉस होऊ नये आणि दोघांची लेवल सेम कन्सिडर व्हावी यासाठी नॉर्मलायझेशन मेथड जनरली अप्लाय केली जाते या मेथडमध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये टॉपर असलेल्या विद्यार्थ्याचा रिझल्ट हा मॅक्झिमम कन्सिडर केला जातो आणि प्रत्येक शिफ्टमध्ये असलेल्या विद्यार्थ्याचा रिझल्ट हा पर्संटाईल मेथडने कॅल्क्युलेट केला जातो पर्सन्टाईल ही मेथड मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांसाठी आय थिंक नवीन असेल कारण की आपण जनरली पर्सेंटेज असंच कॅल्क्युलेट करतो पण पर्सन्टाईल हा जो काही पर्सेंटाईल ही जी काही मेथड असते की ज्याच्यामध्ये प्रत्येक शिफ्टचा रिझल्ट हा झिरोपासून हंड्रेडपर्यंत कन्सिडर केला जाणार आहे सो सपोज ए शिफ्टमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला आउट ऑफ टू हंड्रेड वन सेवन्टी मार्क्स स्कोअर त्याने केले सो वन सेवन्टी त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंटाईल म्हणून कन्सिडर केले जातील सो अशा पद्धतीने प्रत्येक शिफ्टमध्ये असलेला टॉपर हा हंड्रेड पर्सन्टाईलच्या जवळपास असेल या ठिकाणी जो रिझल्ट कॅल्क्युलेट केला जाणार आहे तो अप टू सेवन डेसिमल पॉईंट्सपर्यंत कॅल्क्युलेट केला जाणार आहे सेवन डेसिमल पॉईंट्स आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर सेवन डेसिमल पॉईंट्सपर्यंत का कॅल्क्युलेट करायचा याचा अर्थ असा की सपोज एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोअर नाईन्टी टू पॉईंट टू टू सेवन असेल आणि एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोअर नाईन्टी टू पॉईंट टू टू सेवन असू शकतो सो या ठिकाणी सेम शिफ्ट मध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये टाईज आहे पण ही टाईज अवॉइड करण्यासाठी हा रिझल्ट एक्सटेंड केला जातो अप टू सेवन डेसिमल पॉईंट असं होऊ शकतं की एखाद्या विद्यार्थ्याचा रिझल्ट टू टू सेव्हन सिक्स फायव्ह टू वन असू शकतो आणि एखाद्याचा टू टू सेवन सिक्स फाइव टू झिरो सो बट ऑफकोर्स याचा रँक पुढे असणारे याचा रँक थोडा मागे असणार आहे सो हे टाईज अवॉइड करण्यासाठी मेथड मध्ये रिझल्ट हा सेवन डेसिमल पॉइंट्स पर्यंत कॅल्क्युलेट केला जातो सो so, याबद्दल अजून जास्त डिस्क्रिप्शन तुम्हाला जर हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंकमध्ये एक पी डी एफ अटॅच केलेली आहे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून ती पी डी एफ रीड करू शकता ह्या व्हिडिओमध्ये आपण एम एस टी ई टी ट्वेंटी ट्वेंटी एक्झामचे खूप सारे पॉईंट्स कन्सिडर केलेले आहेत तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांना जर काही डिफिकल्टीज असतील काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करू शकता एक्झाम्सला ॲपिअर होत असताना कॉन्फिडंट राहा प्रत्येक क्वेश्चन काळजीपूर्वक वाचा दिलेल्या वेळामध्ये तो अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा मला खात्री आहे नक्की तुमचा स्कोर चांगला येणार आहे त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट